हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. तर आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन आलेलो आहोत, त्याचं नाव आहे पर्सेंटाईल. त्याला म्हणतो आपण काय, शतमान पद्धत. पण हा इतका सोपी म्हणजे हा इशू नाही आहे, हे एक सोपी पद्धत आहे. फरक फक्त असा आहे की आता माहीत नाही विद्यार्थी 80,000 विद्यार्थी आहे हे गोंधळात त्यांच्यामुळे आहे की काही युट्यूबर्सनी काही शिक्षकांनी त्यांना काहीतरी वेळ सांगण्यात आलेलं आहे ते मला माहिती नाही. पण मला वाटते हा आमच्या ते गेटमध्ये असेल किंवा खूप ठिकाणी हा पर्सेंटाईल वापरला जातो जनरली. पण त्या ठिकाणी एक स्पेशल जे MPSC काय सांगितलं आपण ते समजून घेऊया, कारण की त्यामुळे खूप सारे शिक्षक माहीत आहेत ते न वाचता आपल्या वाताने सांगत आहे की सेपरेट राहील. तर आपण बघूया की पर्सेंटाईल पद्धत कोणाकोणाला लागू. बघा, सर्वांना लागू नाही आहे पर्सेंटाईल पद्धत, सर्वांना लागू नाही. ते काही प्रवर्गालाच लागू आहे आणि कोणाला लागू नाही आहे ते पण बघू. सेकंड पॉईंट बघू, कोणाला किती पर्सेंटमध्ये लागू आहे. आणि तिसरा जो मुद्दा आहे महत्त्वाचा, दोन्ही पेपर मिळून आहे का की वेगवेगळे पेपराचे आहे, सेपरेट पेपरचं पर्सेंटाईल आहे की दोन्ही मिळून आहे. ठीक आहे, तीन मुद्दे आपण बघू विद्यार्थ्यांनो. तर सर्वात पहिला मुद्दा आपला कोणता म्हटला आपण, बघा आपल्याकडे सर्व PDF वगैरे आहे, आपण दुसरं डिस्कस करणार आहे कसं आहे. पण आधीच पहिले समजून घ्या आपले तीन मुद्दे कोणते राहील. तर पहिला आपल्याला याच्यामध्ये कोणत्या प्रवर्गासाठी आहे, सेकंड जी पद्धत आहे हे बघा. या ठिकाणी माझं असं मला टाइम नसतो स्लाइड बनवायचं, मी डायरेक्ट तुम्हाला हे लिहून देईल कसं काय मला जे डोक्यात येते. ठीक आहे, तर मार्क्स जे आहे, ठीक आहे, टोटल मार्क्स म्हणजे कोणते, सेपरेट और 400 किंवा 200 पैकी आहे की 400 पैकी वेगळं आहे. अजून कोणतं होतं आपलं प्रवर्गासाठी टोटल मार्क्स वगैरे कसं आहे, आणि कोणत्या प्रवर्गाला किती प्रमाणात आहे. ते आपण बघूया. चला स्टार्ट करू आपण. आयोग काय म्हणते ते मी माझ्या मताने सांगणार नाही, तर म्हणाल तुम्ही आपल्या मताने सांगून राहिले. बघ, सर्वात पहिले थोडासा विचार करून कधी पण हे करायचं की आयोग काय म्हणते. प्रस्तुत पण तुम्हाला दिसत आहे का मला माहीत नाही क्लिअर, पण ठीक आहे थोडंसं मी तुम्हाला वाचून सांगताय. प्रस्तुत परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या आपण पर्सेंटेज काय होते की ज्याला मॅक्झिमम मार्क आहे, सर्व प्रस्तुत परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवारांच्या एकूण गुणांच्या खालील प्रमाणे किमान गुण प्राप्त करणारे उमेदवार शिफारसीसाठी पात्र असतील. दोन पॉइंटला पण काय केलं, सर्वांनी काय म्हटलं की एकूण गुण किती आहे आपले 400. सर्वात पहिला मुद्दा काय आपला की टोटल मार्क्स पैकी आहे का कसा आहे, सेपरेट आहे का. तर खूप शिक्षकांनी मला सांगितलं विद्यार्थ्यांनी, मला स्क्रीनशॉट पाठवलं स्क्रीनशॉट की सर या शिक्षकांनी असं सांगितलं तसं सांगितलं. ठीक आहे, त्यांचं जे पण असेल, पण हे सेपरेट नाही आहे, 400 पैकी राहील. 200 पैकी वगैरे ते राज्यसेवेत असते, राज्यसेवेचे असते की बाबा हा वेगळं सेपरेट एक्झाम असेल म्हणून इथं सांगितलं आहे टोटल पैकी. तर हा कन्सेप्ट आपला गेला, सेपरेट राहणार आहे का नाही. मला वाटते हा खूप जास्त भयंकर इशू आहे सर्वांना, बाकी तर ठीक आहे. पण कोणाला नाही ते पण आहे ना, कोणत्या प्रवर्गाला ते बघून घ्या. आता दुसरं क्लिअर इथपर्यंत पण समजला. तर टोटल पैकी आहे, 400 पैकी आहे, 200 पैकी नाही. कारण मी पाहतो सांगतो काय केलं शिक्षकांनी आमच्या, पेपर 1 होता सोपी तर सर्वांना चांगले मार्क आहे, पेपर 2 होता कठीण. दिमाग बघा कसा चालते, किती शैतान दिमाग बघा. पेपर 2 कठीण गेला, सांगा ना यार पेपर 2 पण मार्क सेपरेट लागते. मग अजून भीती निर्माण, लोकांना भेवाळा झाला. तेच ना, ते म्हणतो ना आपण डॉक्टर कसा हा मरणार आहे, हे होणार आहे, तर कसं तरी हा पाहते. खरंच म्हणजे त्याला बिझनेस मग करून ठेवला पूर्ण. मी बघणार नव्हतो, मला वाटलं माहितच आहे सर्वांना. मला काय काय फोन आले 2-3 सकाळी, सर म्हणे हे असं चालू आहे काहीतरी. पेपर 2 पेपर कठीण गेला, त्याला मार्कच नाही ना पोरांना, याच्यामध्ये 20, 30, 25 मग ते दिमाग लावत आहे. 200 पैकी 160 असंत, 150, 100 असंत,
है ना, असं काहीतरी पेपर वन पेपर टू पैकी नाही आहे, टोटल 400 पैकी आहे पर्सेंटाईल, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काय की 400 पैकी समजून घ्या 300 वाला टॉपर असेल, 300 वाला राहू शकते 300 वाला टॉपर, तर याचे मॅक्झिमम 35% ओपनसाठी, ओपनसाठी हा किती 9, 9, 10, 105 मागे 400 पैकी, तर कॉमन लोकांना आहे 400 पैकी 105 सेफ आहे, सर्व विद्यार्थी सेफ आहे हे लक्षात ठेवायचं. पर्सेंटाईलमध्ये कोणी कटणार नाही, खूप लोक त्या पर्सेंटाईलमध्ये कट ऑफ खाली येईल म्हणून सांगत आहे, कमाल आहे. तर क्लिअर पहिला पॉईंट. आता बघू आपण कोणत्या प्रवर्गासाठी आहे आणि कोण, म्हणजे याच्यात कोणाला नाही आहे. तर बघा सर्वात पहिले सांगतो तुम्हाला मी, ओपनसाठी आहे. मागासवर्गीय म्हणजे ओबीसी एससी एसटी एनटीबी एनटीसी एनटीडी विजे एनटी ईडब्ल्यूएस एसबीसी या सर्वांसाठी आहे, त्यांना 30% आहे. ओपनला 35% आहे, बघा ओपनला 35% आणि इतर सर्व मार्ग मागासवर्गीय जे सर्व आहे ओबीसी पासून सर्व एससी एसटीला 30% आहे. क्लिअर आहे, मी सर्व वाचून सांगत आहे. दिव्यांग आणि स्पोर्ट्सवाल्यांना 20% आहे. दिव्यांगाने टेन्शन नको घ्या, जर 300 मार्क असेल टॉपरला 60 मार्क पाहिजे कमीत कमी, 400 60 मार्क फालतू टेन्शन. 100 वाल्यांनी मला फोन केला, सर मला टेन्शन घेऊन राहिला, म्हणजे कसलं टेन्शन, 20% रे बाबा, ठीक आहे. तर दिव्यांग आणि स्पोर्ट्सवाल्याला 20% पहिले आपण समजू कोणाकोणाला आहे. एक प्रवर्गाला नाही आहे, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंप आणि अंशकालीन पदवीधर यांना 30% आहे. राहिले कोण, एक सर्व्हिस मॅनला हे नाटक नाही घेत ठेवलंय, बॉस देशसेवा केली आहे, चिल्लर आ का. एक सर्व्हिस मॅनला शतमान पद्धत लागू नाही. जय हिंद. एनपीसी नाही माहित आहे, छेडाचं नाही, ठीक आहे. तर एक सर्व्हिस मॅनला शतमान पद्धत नाही, बघा एवढ्या मोठ्या क्रायटेरियामध्ये त्यांना वगळलेलं आहे. म्हणजे तुम्ही पेपर द्या बॉस, तुमची गरज आहे आम्हाला, याचा अर्थ असा होते तुम्हाला शतमान पद्धत लावलेली नाही आहे. क्लिअर आहे का सर्वांना, डाऊट क्लिअर झाले का. पुन्हा एकदा सांगतो म्हटलं तर ओपनला 35%, बाकी सर्वाला ओबीसी एससी एसटी एनटी सर्वाला 20-30%, 30. दिव्यांग आणि स्पोर्ट्सवाल्याला सर्वात कमी 20%, आणि नंतर 30% पुन्हा कोणाला आहे, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंप, अंशकालीन, याचा 30% आहे. एक्स सर्व्हिस मॅनला काही घेणं देणं नाही, कारण त्याने कट ऑफ किती खाली येऊ शकतो, त्यांचं सर्व म्हणणं आहे, त्यांच्याशी पंगा नाही घ्यायचा बा. क्लिअर पर्यंत तो आपल्याला पहा कोणत्या प्रवर्गासाठी सांगितलं आपण, ठीक आहे, आणि किती प्रमाणात आहे, झालं एवढं सोपीत आहे, तिथे लिहिलेलं आहे टोटल पैकी. आता मला वाटते की आता नको विचारा, मास्टर लोकांना जास्त नको विचारा, आपल्या दिमागला तुम्ही मेन्सचे विद्यार्थी आहे, एकूण गुणा असं पहा. जनरली असं राहते, जर सेपरेट असतं कसं, सेपरेट असतं तर दोन्ही पेपरचे वेगवेगळ्या पद्धतीने मूल्यांकन करून असं असतं जनरली. इथं काय सांगितलंय, सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराच्या एकूण गुणांच्या, त्याचे हायेस्ट मार्क एकूण मिळून राहील पूर्ण 300-400 पैकी राहील. म्हणजे 400 पैकी शतमान पद्धत लागू राहील, 200-200 पैकी वेळ नाही. हे जे भीती जे दाखवायची पद्धत चालू आहे, समजून घ्या, यूज करा, ठीक आहे. एक्स सर्व्हिस मॅनला लागू नाही, आणि बाकीच्यांना सर्वात कमी 20% कोणाला आहे, दिव्यांगाजी स्पोर्ट्सवाल्यांना. क्लिअर आहे इथपर्यंत. तुमची अजून जे पण इश्यू असतील विद्यार्थ्यांनो, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल, आणि तुमचं जे पण अवेअरनेस मला करता ते मी करू शकतो, असा प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये, ठीक आहे. थँक्यू, थांबून देऊ याच्यामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.